प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेऊन फेरीवाल्यांनी आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलं आहे। पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेऊन फेरीवाल्यांनी आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केलं आहे। प्रधानमंत्री स्वनिधी आत्मनिर्भर योजनेच्या अंतर्गत शहरामध्ये असलेल्या सर्व फेरीवाले लोकांना 10,000 कर्ज द्यायचा केंद्र शासनाचा योजना आहे। त्यांच्यापैकी आमच्या फेरीवालाचा सर्वेक्षण अगोदर झालेले सर्वेक्षणमध्ये 5,000 लोकांचा असा अंदाज आहे। त्यापैकी 3,000 लोकांचा आमच्या ॲप मार्फत नोंदणी केलेली आणि 3,000 पैकी पण फक्त 1,000 लोकांनाच त्यांनी पूर्ण कागद पूर्तता केलेले 1,002 लोकांचा पूर्ण त्या बँकाकडे डायरेक्ट CSCच्या मार्फत नाही तर मोबाईल ॲप्लिकेशन मार्फत PM स्वनिधीच्या वेबसाईटमध्ये जाऊन डायरेक्ट अर्ज कर्जासाठी 10,000 कर्जासाठी अर्ज करू शकते आणि उर्वरित 2,000 लोकांच्या कागद पूर्तता झाल्यानंतर त्यांनी अर्ज करू शकते आणि त्या व्यतिरिक्त 3,000 व्यतिरिक्त आणखी उर्वरित 2,000 लोक त्या लोकांच्या आणखी आमच्या ॲपमध्ये सर्वेक्षणमध्ये नोंदणी झाला नाही त्यांनी त्यांच्याकडे असलेले काही पुरावा आम्ही महानगरपालिकेच्या मार्फत दिलेले नोटीस नाहीतर दंडाचा असा काही पुरावा असेल तर तो पुरावा सहित आमच्याकडे त्यांनी अर्ज करू शकते आणि तो PM स्वनिधीमध्ये पण कर्जासाठी अर्ज करू शकते। जोपर्यंत आमच्या आमच्या फेरीवाल्या कमिटीच्या मार्फत त्यांच्या मंजुरी होत नाही नोटीसच्या बद्दल पुरावा मान्य होत नाही तोपर्यंत त्यांच्या पेंडिंग असतात। शासनाचा आदेश नियम अटींच्या निकषाला पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना संबंधित बँकांकडून कर्ज मिळेल असंही ते म्हणाले। या सर्व 5,000 लोकांच्या म्हणजे 3 लिस्टमध्ये 1,000, 2,000 आणि 2,000 या सर्व लिस्ट आम्ही आमच्या जोनल ऑफिस आणि आमच्या हेड ऑफिसमध्ये पण या सर्व यादी आम्ही जाहिरात करत आहे। त्या त्या लोकांनी त्या त्या यादीमध्ये असलेले त्यांचं नाव बघून त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करायची अपेक्षित आहे आणि तसेच आमच्या वेबसाईटमध्ये पण 5,000 लोकांच्या यादी आम्ही 3 कॅटेगरीच्या प्रमाणे आम्ही प्रसिद्धी करतो। सर्व फेरीवाल्यांना शहरामध्ये असलेले सर्व फेरीवाल्यांना मी विनंती करू इच्छितो आपण या योजनेचा फायदा घ्यावा जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि 10,000 कर्जाच्या भांडवली कर्जाच्या मार्फत आपण घेऊन या लॉकडाऊनच्या नंतर आपण चांगला रोजगार मिळण्यासाठी शासनाच्या या योजनेचा उद्देश आहे आपण या योजनेचा फायदा घ्यावा हेच माझे। सर्व निकषांची पूर्तता केलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांना कर्ज मिळेल वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचं पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितलं।